नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याला पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर घरकुल योजना माहीत असेल या घरकुल योजनेसंदर्भातच्या विशेष अशा अपडेट आपण पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये चर्चा केलेल्या आहेत मित्रांनो चालू घडील आता शासनाकडून याबद्दलची एक महत्वपूर्ण अशी अपडेट देण्यात आलेली आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांनी आईले देवी होळकर योजनेअंतर्गत जर घरकुलासाठी फॉर्म भरला असेल तर त्यांची मित्रांनो आता मंजुरीची यादी लागायला सुरुवात झालेली आहे शासनाकडून याबद्दलची प्रसिद्धी देण्यात आलेली आहे त्या संदर्भाची सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेमध्ये अनुसूचित जमाती क प्रवर्गातील जे लाभार्थी असणार आहेत हे पात्र ठरत होते यासाठी आपल्याला जातीचा दाखला या घरकुलसाठी जोडावा लागत होता बाकीचे सुद्धा कागदपत्र मित्रांनो आपल्याला जोडावे लागत होते या संदर्भाची सविस्तर डिटेल मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे चालू कडेल मित्रांनो शासनामार्फत जो जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या जी आरच्या माध्यमातून संबंधित जिल्हा परिषदेंना सूचना करण्यात आलेल्या आहेत की शासनामार्फत ज्या पात्रतेच्या याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत तर अशा लाभार्थ्यांना जिल्हा परिषदे अंतर्गत मंजुरीचे आदेश देऊन त्यांना लवकरात लवकर घरकुल बांधण्याच्या सूचना ज्या आहेत त्या करायच्या आहेत आणि त्यासाठीचा मित्रांनो निधी सुद्धा शासनाकडून या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे जे लाभार्थी पात्र असणार आहेत तर अशा लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये घरकुल बांधण्यासाठी जे एक लाख वीस हजार रुपयाचं अनुदान आहे हे लवकरच वितरित होणार आहे मित्रांनो हे अनुदान संपूर्ण वितरित होत नाही तुम्हाला ज्या पद्धतीने टप्प्यानुसार घरकुलाचं बांधकाम होईल त्याच पद्धतीने तुम्हाला या योजनेअंतर्गतचं निधीचं सुद्धा वाटप शासनामार्फत केलं जातं याच्यामध्ये सुरुवातीला मित्रांनो पाया येतो त्याच्यानंतर खिडकी लेवल ले येते त्याच्यानंतर ने लेंटल लेवल ले येतो आणि सगळ्यात शेवटचा हप्ता मित्रांनो तुमचं संपूर्ण घर प्लास्टर होऊन पूर्ण झाल्यानंतर हा शेवटचा हप्ता तुम्हाला वितरित करण्यात येतो या पद्धतीने एक लाख वीस हजार रुपयाचं अनुदान शासनामार्फत दिलं जातं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मनरेगा अंतर्गतचं अनुदान सुद्धा शेपरेट दिलं जातं याच्यामध्ये आपल्याला मजुरीचे अठरा हजार रुपये शेपरेट मिळतात या पद्धतीने मित्रांनो या घरकुलाचं स्वरूप असतं तीन कोटी चाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये एवढा मोठा निधी जो आहे तो मित्रांनो वर्ग करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे आता लवकरच लाभार्थ्यांना या घरकुल बांधणीसाठी सुद्धा पत्र शासनामार्फत पाठवण्यात येतील मित्रांनो या ज्या बरोबरच शासनाकडून जे घरकुल मंजुरीचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या ते याद्या सुद्धा मित्रांनो या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तुम्ही याद्या या ठिकाणी पाहू शकता याद्यांची संपूर्ण डिटेल जिल्ह्यानुसार देण्यात आलेली आहे ही संपूर्ण यादी मित्रांनो सातारा जिल्ह्याची आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा याबद्दलचं परिपत्रक निघालेलं असेल त्या परिपत्रकामध्ये तुम्ही तुमच्या नाव चेक करू शकता यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाव असेल तर पुढची प्रोसेस काय असेल या संबंधित तुम्हाला डिपार्टमेंटकडून किंवा संबंधित विभागाकडून सविस्तर माहिती पाठवली जाईल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन विचारावी लागेल तर मित्रांनो ही चालू अतिशय महत्वाची अपडेट होती ज्या ज्या लाभार्थ्यांची नावे लागली असतील अशा लाभार्थ्यांनी नक्की या विभागामध्ये जाऊन चौकशी करा त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये फॉर्म भरले नसतील तर अशा लाभार्थ्यांनी मित्रांनो नक्कीच आता नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे एप्रिलपासूनच आपल्याला घरकुल संदर्भात सविस्तर डिटेल आपण देणार आहोत तुम्ही जर पुण्यश्लोक देवी होळकर घरकुल योजनेमध्ये सहभाग घेणार असाल तर नक्कीच तुम्हाला याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे कागदपत्राची संपूर्ण प्रोसेस मी समजून सांगितलेली आहे ते तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सविस्तर डिटेल त्याच्यामध्ये समजून जाईल तर मित्रांनो नवीन प्रकरण तर नक्कीच चालू घडीला कागदपत्र जुळवायला सुरुवात करा दोन महिने तरी मित्रांनो आपल्याला मिळणार नाही ना ना आचारसंहिता चालू असल्यामुळे सरकारी योजनेअंतर्गतची कोणतीही प्रकरणी सुटली जाणार नाही ना त्याच्यामुळे आपण कागदपत्रे आपली तयार ठेवणे गरजेचं असणार आहे तर मित्रांनो अशाच महत्वपूर्ण अशा अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असतात तुम्ही जर घरकुल योजनेअंतर्गत सहभाग घेतला नसेल तर नक्कीच तुम्हाला पुढे आपल्या व्हिडिओ फायदेशीर ठरतील त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन चलतात चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांनासुद्धा पाठवून ठेवा जेणेकरून त्यांनासुद्धा अशा ज्या काही सरकारी योजना येत असतात या योजनांची माहिती घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहता येईल चला तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद